हॅलो गाईज, मी श्री भोसले. आज आपण आलेलं आहे फर्ग्युसन कॉलेजमध्ये आणि फर्ग्युसन कॉलेज आपल्याला बघायचं आहे. जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपण हा व्लॉग करत आहोत. गाईज, आता आपण आहोत मेन बिल्डिंगपाशी. बघू शकता तुम्ही, हे मेन बिल्डिंग चौक म्हणतात त्याला. पूर्ण मेन बिल्डिंग हे ऑफिस आहे कॉलेजचं. आपण बघू शकता हे आहे सायकोलॉजी डिपार्टमेंट. आता कोरोनामुळं डिपार्टमेंट बंद आहे, ऑफिसच चालू असत. केमिस्ट्री आणि इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंट अपोजिट साईडला आहे, बघू शकता तुम्ही. आपण पाहू शकता हे आहे इलेक्ट्रॉनिक्सचा डिपार्टमेंट. पूर्ण इलेक्ट्रॉनिक डिपार्टमेंट आहे आणि आपण जसं समोर जाऊ तसं हा बॉईजचा वॉशरूम आहे, बॉईज वॉशरूम. आणि समोर गेलं तर मॅथ्सचा डिपार्टमेंट आहे, तो पाहू शकता तुम्ही. समोर आहे मॅथ्स डिपार्टमेंट आणि हा पाहू शकता तुम्ही चिलकट्टा. इकडे पोरं लेक्चर्स बंक करून वगैरे बसत असतात, टाईमपास वगैरे चालू असतं इथे. तसंच मागं केम डिपार्टमेंट आहे, इकडं बॉईज चर्चा करत बसत असतात सगळ्या विषयांची वगैरे. आणि इकडं समोर तुम्ही बघू शकता मॅथ्स डिपार्टमेंट आहे, इकडे मागे मॅथ्स डिपार्टमेंट आहे. इकडे एफ वाय एस वाय टी वायचे सगळे मॅथ्सचे लेक्चर, स्टॅटचे लेक्चर चालू असतात. आणि पुढे आल्यावर मॅथ्स डिपार्टमेंटनंतर आपण पाहू शकतो की इकडे एन सी सीचं ऑफिस आहे. ते लिहिलेलं आहे फर्ग्युसन कॉलेज नॅशनल कॅन्डिडेट्स आर्मी विंग. आणि आपण मित्र बसलेला. हॅलो, नमस्कार. तू एन सी सीला आहेस काय? हो. तू काय सांगू शकशील का? फर्ग्युसनची एन सी सी ही फक्त पुण्यातच नाही तर अवघ्या महाराष्ट्रात फेमस आहे तिच्या डिसिप्लिनसाठी आणि तिच्या स्ट्रिक्ट रूलसाठी. त्यानुसार इथं एन सी सीमध्ये ॲडमिशन घेतली. ॲडमिशन म्हणजे घेणं होऊन जाते ॲडमिशन, पण टिकायला खूप महत्त्व आहे. कारण की रूल्स, रिस्ट्रिक्शन आणि जो डिसिप्लिन मुलाला लागतो तो बहुतेक मुलं सहन नाही करू शकत. कारण की आपल्या दिवसेंदिवस जीवनामध्ये जे खूप काही अशा गोष्टी आहेत जे आपण डिसिप्लिन सोडून करतो. जसं आमच्या डिसिप्लिनमध्ये येतं रोज प्रेस केलेले कपडे घालणं, टकिंग करणं, बूट कटिंग. आता हे लॉकडाऊनमुळे कॉलेज बंद आहे म्हणून मी पण कटिंग वाढवलेली आहे, नाही तर कटिंग व्यवस्थित राहणं, केस व्यवस्थित सेट पाहिजे. त्याच आता हे जे बोर्ड दिसतंय रोज डेली न्यूज वगैरे अपडेट होतात, थॉट वगैरे अपडेट होतात. हे आमचे काही मोटिवेशनवाले स्टिकर आहेत, हे बोर्ड आहे जिथं रोज काही ना काही नवीन लिहिलं जातं त्यातल्या त्यात. आता ऑफिस बंद आहे, मला ऑफिस पण दाखवलं. आपण पाहू शकता आता आपण बॉटनी डिपार्टमेंटपाशी आहोत. हा बॉटनी डिपार्टमेंट आहे इकडे मागे. आता आपण केमिस्ट्री गार्डनकडे जाणार आहोत, म्हणजे केमिस्ट्री प्रॅक्टिकलच्या बॅक साईडला आहे. हा एंट्री आहे केमिस्ट्री गार्डनची. इकडे पक्षी वगैरे विद्यार्थी नसल्यामुळं सगळं पालापाचोळा जमलेला आहे. हा केमिस्ट्री डिपार्टमेंट आहे, इकडे विद्यार्थी वगैरे बसत असते.
पाहू शकता माझ्या मागे फिजिक्स डिपार्टमेंट आहे आणि इकडे फिजिक्सचे FYSY DYचे प्रॅक्टिकल वगैरे होत असतात आणि फिजिक्स डिपार्टमेंट म्हणजे फर्ग्युसनचा सगळ्यात कडक डिपार्टमेंट. तिकडे एक्सक्यूज नसतं कुठल्या पण गोष्टीत, सगळं नीटनेटकेपणा लागतो आणि हा खूप कडक डिपार्टमेंट आहे. आपल्या फोटोग्राफीचा डिपार्टमेंट आहे आणि चला आपण तिकडे जाऊया. आता गाईज, तुम्ही मागे पाहू शकता ही फर्ग्युसन कॉलेजची लायब्ररी आहे. याला BJ वाडिया लायब्ररी असं म्हणतात आणि ही खूप जुनी लायब्ररी आहे. म्हणजे 1929 रोजी याची स्थापना झाली आणि इथे जवळजवळ 2.5 लाखांपेक्षा पण जास्त पुस्तकं आहेत आणि खूप महत्त्वाची सगळे पुस्तकं आहेत. आणि गाईज, तुम्ही पाहू शकता इकडं आपण आता जात आहोत किमयाकडे. म्हणजे